न्यूमेरिकल दिस कॉल इज नाउ बीइंग रिकॉर्डेड इंफॉर्मेशन न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन मध्ये पहिला जो उपघटक आहे त्याबद्दल आपण चर्चा करूया. पहिल्या उपघटकाचं नाव आहे डेज ऑफ द वीक. आता पहा बरं का काय होतं, आपण प्रत्यक्ष जेव्हा वाचताना सुरुवात करतो तेव्हा आपलं इतकं लक्ष असलं पाहिजे की प्रत्येक शब्द त्याच्या अक्षरांची जी जुळणी आहे म्हणजे त्याचं जे स्पेलिंग आहे त्याला एक विशिष्ट उच्चार आहे. या ठिकाणी वीक हा शब्द बघा, वीक मध्ये डब्ल्यू डबल ई के आणि असाच सेम टू सेम उच्चार असणारा आणखी एक वीक आहे. मुलांना माहिती आहे सर्वांना तो कोणता वीक आहे, त्याचा उच्चार थोडा आपण लांबच्या स्वरात करायचा आहे वीक. बघा थोडा फरक आहे पण या ठिकाणी स्पेलिंग मध्ये सुद्धा फरक आहे. बघा उच्चारात जर पाहिलं तर इतकासा फरक नाही, म्हणजे या ठिकाणी हा जो वीक आणि वीक ह्याच्यामध्ये हा पहिला जो वीक आहे तो म्हणजे आठवडा, एक सप्ताह ज्याच्यामध्ये दिवस सात असतात, आणि दुसरा जो वीक आहे हा वीक म्हणजे अशक्त, स्ट्रॉंगच्या ऑपोजिट हा वीक. त्यामुळे प्रश्न पाहताना लक्षपूर्वक पाहत चला, जेव्हा करेक्ट स्पेल असा प्रश्न येतो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला याचा उपयोग होणार आहे. डेज ऑफ द वीक अँड मंथ्स ऑफ द इयर, मंथ्स ऑफ द इयर. आता बघा इयर या शब्दामध्ये सुद्धा प्रत्येक शब्दामध्ये काहीतरी एक वैशिष्ट्य आहे. बघा इयर, आता इयरचा उच्चार इयर सारखाच आहे, फक्त ह्या इयर मध्ये वाय जोडलेला नाही, त्यामुळे याला आपण एक बॉडी पार्टचं आपण याला एक नाव दिलेलं आहे आणि इथं वाय जोडल्यामुळं हे वर्ष या स्वरूपाचा हा शब्द या ठिकाणी तयार होतो. डेज ऑफ द वीक, आता सर्वांना माहित आहे की एका आठवड्यामध्ये हाऊ मेनी डेज आर देअर इन अ वीक, सर्वांना माहिती आहे देअर आर सेवन डेज. आता या सेवन डेज बद्दल तुम्ही म्हणार की सर हे तर आमचं खूप पाठ आहे, खूप सोपं आहे, पण या ठिकाणी प्रत्येक वाराची जी स्पेलिंग आहे त्या स्पेलिंगकडे जर आपण नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की इथं बरीचशी मुलं घाईमध्ये चुका करण्याची शक्यता असते. आता पहा तुमच्या समोर मी एक पिक्चर शेअर करतोय, बर सर्वांना हे चित्र दिसतंय का स्क्रीनवरचं? ओके, न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन यामध्ये डेज ऑफ द वीक. आता बघा संडे, संडेच्या या नावामध्ये या ठिकाणी एस यू एन, एस यू एन संडे असं पाहिजे. या ठिकाणी काही मुलांचा एस ओ एन संडे असा देखील होण्याची शक्यता आहे, किंवा जेव्हा करेक्ट स्पेल अशा प्रकारचा प्रश्न येतो तेव्हा एस यू एन असाच संडे पाहिजे. पुढं मंडे, आता इथं मात्र एम ओ एन आहे, इथं एम यू एन नाही केलं. बघा संडे मंडे, त्यानंतर ट्यूसडे, इथं ट्यूसडे मध्ये ई आहे, हा ई विसरायला नको. आता हा वेन्सडे, हा शब्द बऱ्याच मुलांचा नवीन नवीन पाठच होत नाही, वेन्सडे. आता वेन्सडे हे वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी थोडा शब्द जरा इतर वारांपेक्षा जरा वेगळा आहे. आता या ठिकाणी शेवटचा डे सर्वांना सेम आहे पण इथं वेन्स म्हणजे डब्ल्यू ई डी एन ई एस, याची जर आपण फोड केली तर वेड अँड एन ई एस वेडनस, त्याचं एकत्र मिळून आपण वेन्स
डे असा उच्चार करूया. त्यानंतर पहा थर्सडे. आता थर्सडे ह्याच्यामध्ये सुद्धा यू आहे बघा, हा यू सुद्धा या ठिकाणी महत्वाचा आहे. आधी आपण थोडी बेसिक चर्चा करू, त्यानंतर आपण प्रत्यक्ष प्रश्नांकडे जाणार आहोत. फ्रायडे, आता फ्राय मध्ये एफ आर वाय सुद्धा आहे बरं का, एक दुसरा तो फ्राय आहे. आपण ती कविता पाहिली, फ्राय ड्राय, फ्राय ड्राय, रोटी इन द पॅन. तर फ्रायडे मध्ये तो फ्राय वेगळा, एफ आर वाय. आता इथं आहे एफ आर आय, फ्रायडे. आणि सॅटरडे मध्ये सुद्धा इथला जो यू आहे याला महत्वाचं स्थान आहे बघा. सॅटरडे, एस ए टी यू आर, इथं एस ए टी ए आर नाही करायचं. तेव्हा ह्या लहान लहान गोष्टींकडे पण आपलं लक्ष गेलं पाहिजे. त्यानंतर आणखी काही असे जे वर्ड्स आहेत की ते आपल्याला या घटकासाठी लागणार आहेत, अत्यंत महत्वाचे. त्यातला पहिला शब्द आहे आफ्टर. आफ्टर म्हणजे नंतर. आता जर असं आपण पाठ करत बसलो आफ्टर म्हणजे नंतर, तर थोडं जमलिंग किंवा मग गोंधळ होण्याची शक्यता आहे. आफ्टर याचा प्रत्यक्ष बोलण्यात आपला वापर वाढला पाहिजे. गिव मी सम ब्रेड बट आफ्टर सम टाइम, मला ब्रेड दे पण थोड्या वेळाने दे. त्यानंतर टुडे, टुडे म्हणजे आज, टुडे आजचा दिवस. टुमॉरो, आता या ठिकाणी टुमॉरो या स्पेलिंग मध्ये बऱ्याच वेळा दोनदा यम काढण्याची शक्यता असते, तर इथं दोनदा यम काढायचा नाहीये, इथं एकदाच यम काढायचा आहे. पण आर मात्र दोनदा आहे, लक्षात घ्या. टी ओ एम एकदाच, टी ओ एम ओ डबल आर, आर आर ओ डब्ल्यू. ओके, टुमॉरो, टुडे, टुमॉरो. टुमॉरो म्हणजे उद्या, हे फ्युचर मधला शब्द आहे की जी गोष्ट उद्या घडणार आहे, टुमॉरो. आता बिफोर, आफ्टर, आफ्टर म्हणजे नंतर, आणि आफ्टरच्या ऑपोजिट बिफोर. बिफोर म्हणजे पूर्वी किंवा आधी, याच्या आधी. त्यानंतर यस्टरडे, बघा यस्टरडे म्हणजे हा टुमॉरोच्या ऑपोजिट आहे. जर उद्या असेल टुमॉरो, तर यस्टरडे म्हणजे काल. द डे बिफोर यस्टरडे, आता बघा या ठिकाणी दोन शब्द महत्वाचे आहेत, बिफोर आणि यस्टरडे. बिफोर अँड यस्टरडे. आता अशा प्रकारचे प्रश्न आपण पुढे पाहणारच आहोत, पण ह्या शब्दांवर जाऊया. द डे बिफोर यस्टरडे म्हणजे यस्टरडे म्हणजे कालचा दिवस, आणि कालच्या दिवसाच्या आधीचा. बिफोर म्हणजे बघा, बरं विचार करा, समजा आज शनिवार आहे, आज तर शनिवार आहेच, सॅटरडे. मग काल कोणता दिवस होता सगळ्यांना माहिती आहे. आधी मराठीमधून आपल्या मातृभाषेतून पूर्ण समजून घेऊया. कालचा दिवस होता शुक्रवार, आणि कालच्या दिवसाच्या आणखी एक घर मागं सरकायचे, बिफोर यस्टरडे. नुसतं यस्टरडे नाही, तर शुक्रवारच्या आणखी मागं गेलं गुरुवार, म्हणजे गुरुवार म्हणजे थर्सडे. त्यानंतर द डे आफ्टर टुमॉरो, आता या ठिकाणी बघा, हे सेम आपल्याला पुढे सरकायचं आहे, आफ्टर टुमॉरो. असा दिवस की जो उद्याच्या नंतर आणखी पुढे एक दिवस जायचा आहे, म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण परवा म्हणतो, पण हा परवा भविष्य काळातला आहे. तो द डे बिफोर यस्टरडेचा सुद्धा परवा म्हणतो, पण तो भूतकाळातला परवा आहे, द डे आफ्टर टुमॉरो. पुढचा शब्द आहे बघा, द नेक्स्ट डे. आता हे तर सर्वांना माहिती आहे, सोपं आहे की मला नेक्स्ट, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट डे म्हणजे लगेच पुढचा दिवस. आज शनिवार आहे, उद्याचा पुढचा दिवस म्हणजे रविवार, तुमच्या आनंदाचा दिवस, सुट्टीचा दिवस. आता आणखी तीन शब्द राहिलेत बरं का. द डे बिटवीन, बघा द डे बिटवीन म्हणजे मधला दिवस, दोन दिवसांच्या मधला, समजा आज शनिवार आणि सोमवार यांच्या मधला दिवस. द डे बिटवीन सॅटरडे अँड मंडे इज संडे. कोणता दिवस आहे तो मधला? संडे आहे.
ओके पुढे बघा. फॉलो, फॉलो म्हणजे मागोमाग. आता फॉलो हा शब्द मोबाईलमुळे बऱ्याच जणांना माहीत झालाय. फॉलोअर्स किती वाढले, म्हणजे माझ्या मागं मला फॉलो किती करणारे आहेत. तर मग एखाद्या दिवसाला फॉलो करणारा किंवा एखाद्या महिन्याला फॉलो करणारा, बघा मार्चच्या नंतर एप्रिल, मग नंतरचा जो दिवस आला ना तो एप्रिल दिवस मार्चला फॉलो करतो. एप्रिल हा जो महिना आहे, एप्रिल हा मार्चला फॉलो करतो कारण तो मार्चच्या मागे आलाय, मागोमाग. त्यानंतर एप्रिलच्या नंतर मे आला, म्हणजे मे काय करतो, एप्रिलला फॉलो करतो, म्हणजे पुढचा दिवस मागच्याला फॉलो करतोय. आता कॉन्झिक्युटिव्ह, कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे क्रमवार, म्हणजे एका क्रमाने जानेवारी नंतर फेब्रुवारी हा क्रम आहे, फेब्रुवारी नंतर मार्च. ओके, आणि दिवसामध्ये जर पाहिलं तर संडे मंडे असा क्रम आहे. हा ओके सुरसे सर, हो जरा ते झूम आउट आणि झूम इन करायला गेलं ना की स्क्रीन ब्लिंक करतीये, म्हणजे काय दिसत नाही. तर स्पष्ट दिसत नाही का? हा, तर झूम आउट आणि झूम इन जास्त वेळा न करता बघा बर थोडस, किंवा ओके ओके सर ओके मग जर पर्याय नेट असेल तर, नेट कमी असल्यामुळे तर काय माहित नाही. बहुतेक असं असावं. ओके सर बघतो मी. सर मध्ये स्क्रीन सगळी जाती आहे आणि परत येते, असं होते की ब्लिंक केलं तर खोलतो. बर तेवढं बघा प्लीज सर. हो. आता यानंतर आपण पाहूया, बघा मंथ्स ऑफ द इयर. आता मंथ्स, मंथ्स मध्ये आपल्याला जानेवारी, आपण मराठीमध्ये जानेवारी बोलतो तेच स्पेलिंग ज्या न्यू अरी, जान्युअरी. आता ह्या सर्व स्पेलिंग मध्ये आपल्याला उच्चार, आपला प्रोनाउन्सिएशन खूप इम्पॉर्टंट आहे. जान्युअरी, फेब्रुवारी, थोडा आपल्या सोयीनी जर आपण याचं प्रोनाउन्सिएशन सुरुवातीला जर केलं तर आपली स्पेलिंग मिस्टेक होण्याची शक्यताच नाही. मार्च, एप्रिल, मे, जून, त्यानंतर आता जुलै हा अत्यंत महत्वाचा वर्ड आहे. बघा या ठिकाणी जुलै मध्ये बऱ्याच जणांना वाटतं की सर या ठिकाणी दोन वेळा यल पाहिजे, पण दोन वेळा यल या ठिकाणी घ्यायची गरज नाही कारण हा शब्द चुकीचा आहे. दोन वेळा यल आपल्याला घेता येणार नाही, फक्त एकदाच यल पाहिजे जुलै. त्यानंतर बहुतेक स्पेलिंग आपल्याला सर्वांना चांगले परफेक्ट माहीत आहेत. ऑगस्ट, AUGUST, ऑगस्ट. सप्टेंबर, बघा आता उच्चार सप्टेम, आता या ठिकाणी अनुस्वाराचा उच्चार जो आहे तो यम, सप्टेंबर. आता ऑक्टोबर नाही असतं बरं का, बरेच मुलं ही सप्टेंबरला जसं उच्चारतात तसंच ऑक्टोबर म्हणण्याचा प्रयत्न करतात, तर ते ऑक्टोबर नसतं, तो आहे ऑक्टोबर, ऑक्टो बर. त्यानंतर नोव्हेंबर, आता इथं नोव्हेंबर पुन्हा यम आलेला आहे. आणि शेवटी डिसेंबर, आता डिसेंबर या शब्दामध्ये जरी सचा उच्चार असेल तरी मुलांनी यस काढायचा नाहीये किंवा यस पाहायचा पण नाही, या ठिकाणी सी आहे, डिसेंबर, आणि यमचा उच्चार आहे. त्यामुळं अशा ह्या खूप लहान गोष्टींकडे आपल्याला लक्षपूर्वक पाहावं लागणार आहे कारण एका प्रश्नाचा जरी आपला घाई झाली वाचताना तरी त्या ठिकाणी अक्षर चुकण्याची शक्यता आहे. आता बघा टोटल मंथ्स आहेत 12 मंथ्स, आणि ह्या 12 महिन्यामध्ये 31 दिवस, 31 डेज, 31 डेज असणारे जे महिने आहेत ते किती आहेत बघू बरं आपण. बघा जानेवारी टू डिसेंबर देर आर टोटल 7 मंथ्स विच हॅव 31 डेज. नेक्स्ट 30 डेज,
तीस दिवस असणारे महिने, तीस दिवस असणारे महिने हे टोटल फोर आहेत, बघा चार महिने आहेत, आणि फक्त एकच महिना असा आहे की तो 28 डेज आहे किंवा तो चार वर्षांनी येणारा 29 डेज, तो महिना सर्वांना माहिती आहे, तो आहे आपला फेब्रुवारी, फेब्रुवारी। ओके, आता आपण सरावाच्या प्रश्नांकडे जाऊया, प्रॅक्टिस क्वेश्चन कडे जाऊया। पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर दिसतोय, जर स्क्रीन दिसत नसेल तर सर मला फक्त सांगा बरं का। क्वेश्चन नंबर फर्स्ट, हा प्रश्न सर्वांनी वाचून घ्या। हा प्रश्न फेब्रुवारी 2017 मध्ये विचारला होता, प्रश्न खूप सोपा आहे। इंग्रजीमध्ये सुद्धा एक सोपा फॉर्म्युला घ्यायचा की चुकीची उत्तर आपण आधी पाहायची सवय ठेवा। एकदा चुकीची उत्तर आपल्याला परफेक्ट समजली की बरोबर उत्तर आपलं चुकतच नाही। बघा हे ऑप्शन्स, स्पेलिंग कडे सुद्धा लक्ष द्या, स्पेलिंग कडे लक्ष देण्याची आपली सवय राहू द्या। ओके, 15 ऑगस्ट इज अवर डॅश डॅश डे। फर्स्ट ऑप्शन आहे रिपब्लिक, सेकंड ऑप्शन मदर्स, थर्ड ऑप्शन इंडिपेंडन्स अँड फोर्थ ऑप्शन टीचर्स। तुम्ही म्हणाल खूप सोपा प्रश्न आहे सर, 15 ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन, आणि स्वातंत्र्य दिनाला शब्द आहे इंडिपेंडन्स डे, बरोबर, व्हेरी गुड। मग हे रिपब्लिक, मदर्स आणि टीचर्स याच्याबद्दल पण आपल्याला थोडी माहिती पाहिजे। रिपब्लिक डे म्हणजे आपला गणतंत्र दिवस, 26 जानेवारी। मदर्स डे, जर इंटरनॅशनल मदर्स डेचा विचार केला तर मे महिन्यातला दुसरा रविवार। आणि टीचर्स डे आपल्याला सर्वांना माहित आहे 5 सप्टेंबर। ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया। या ठिकाणी दुसरा प्रश्न असा आहे, लुक ऍट द ग्रीटिंग कार्ड, एका ग्रीटिंग कार्ड कडे आपल्याला पाहायचंय। रीड द मेसेज अँड चूज द प्रॉपर डेट, आपल्याला चूज करायची आहे प्रॉपर डेट। बघा हा आपला मेन प्रश्न आहे, चूज द प्रॉपर डेट म्हणजे आपल्याला इथं योग्य तारीख ओळखायची आहे। आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी करेक्ट, इनकरेक्ट अशा शब्दांवर जास्त भर द्यायचा, कारण आपल्याला करेक्ट शब्द पाहायची खूप सवय असते, पण त्याच्यासोबत इनकरेक्ट शब्द पण येऊ शकतो त्याच्या ऐवजी। त्यामुळं आता बघा हा मेसेज आहे, डिअर टीचर, वी लव यू सो मच, आणि पुढे एक्सक्लेमेशन मार्क आहे, डबल इन्वर्टेड कॉमा कंप्लीट, आणि पुढे आहे युअर स्टुडंट्स, म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांकडून। आता एकदा वाचून घेऊया आपण हे, डिअर टीचर वी लव यू सो मच युअर स्टुडंट्स। आता याचे ऑप्शन्स पाहूया, ऑप्शन नंबर 1 ऑन 5 सप्टेंबर, सप्टेंबर। ऑप्शन नंबर 2 ऑन 15 ऑगस्ट, थर्ड ऑन 2 ऑक्टोबर, ऑक्टोबर, ऑक्टोबर नाही बरं का, ऑक्टोबर, अँड लास्ट ऑप्शन ऑन 14 नोव्हेंबर। ओके, आता सर्वांना या ठिकाणी प्रश्न खूप सोपा आहे, हा फेब्रुवारी 2019 मध्ये विचारलेला प्रश्न आहे,
डिअर टीचर वी लव यू सो मच म्हणजे शिक्षकांबद्दल हा मेसेज आहे की सर आमचं सगळ्यांचं तुमच्यावर खूप जीव आहे, खूप प्रेम आहे, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. म्हणजे हा जो मेसेज आहे हा शिक्षकांचा आहे आणि शिक्षक दिनाविषयी या ठिकाणी काहीतरी इन्फॉर्मेशन दिसते. तर ऑन 5th सप्टेंबर हा आपला पहिला ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. पण त्यासोबत दुसरे ते तिसरे ते ऑप्शन आहेत तीन, त्यांची आपण चर्चा करू. ऑन 5th, ऑन 15th ऑगस्ट इंडिपेंडन्स डे आत्ताच पाहिला आपण. 2nd ऑक्टोबर गांधी जयंती अँड 14th ऑफ नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू जयंती म्हणजेच चिल्ड्रन्स डे. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. फाइंड द ऑड पेअर. आता बघा, नवीन नवीन बऱ्याच मुलांना हा प्रश्न ऑड म्हणजे काय हेच माहीत नसतं. म्हणजे एकदम सुरुवातीला जेव्हा अभ्यास सुरू होतो तेव्हा हा प्रश्न आल्यानंतर मुलं गोंधळतात ऑड म्हणजे काय. आता सेमीमुळे आपली ही बरीचशी भीती कमी झालेली आहे. ऑड आणि इव्हन आपल्याला मॅथमॅटिकली हे वर्ड्स माहीत आहेत. ऑड म्हणजे विषम आणि विषमचाच अर्थ आहे वेगळा. समजा 5वीच्या वर्गात जर 7वीचा मुलगा बसला, सगळी मुलं 5वीची आहेत आणि 7वीचा एक मुलगा आहे, तर लगेच आपल्याला कळेल की हा ऑड आहे, तो वेगळा आहे, 7वीचा आहे तो. आणि हा प्रश्न विचारला होता 2020 मध्ये. याचे ऑप्शन्स डायरेक्टली दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे ऑगस्ट, सप्टेंबर. दुसरा ऑप्शन आहे ऑक्टोबर, नोव्हेंबर. तिसरा ऑप्शन आहे एप्रिल, मे. आणि चौथा ऑप्शन आहे जून ऑगस्ट. आता बघा, याच्यामध्ये ऑर पेअर आपल्याला जर शोधायचा असेल तर आधी वाचून आपण जरा विचार करूया. ऑगस्ट आणि सप्टेंबर जर आपण विचार केला तर बघा, ऑगस्टच्या नंतर कॉन्झिक्युटिव्ह किंवा लगेच पुढचा येणारा जो महिना आहे ऑगस्ट सप्टेंबर. दुसरा ऑप्शन ऑक्टोबर नोव्हेंबर, सेम आहे ऑक्टोबर नोव्हेंबर. एप्रिल मे लगेच एका पाठोपाठ येणारे हे महिने आहेत. पण शेवटचा जो पर्याय आहे या ठिकाणी, ह्याच्यामध्ये जून नंतर जुलै यायला पाहिजे पण ऑगस्ट आलेला आहे, त्यामुळे इथं कॉन्झिक्युटिव्ह नाही, म्हणजे लागोपाठ येणारे महिने नाहीत, त्यामुळे हा ऑड ऑप्शन आहे आणि हेच आपलं उत्तर आहे. त्यामुळे आपल्याला इथं क्वेश्चन नंबर 3 साठी ऑप्शन नंबर 4 बरोबर रंगवायचा आहे. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण उत्तर बरोबर फाइंड करतोय तर आपलं शेवटचं महत्वाचं काम की त्याच प्रश्नाचा क्रमांकासमोर त्याचं उत्तर किती नंबरला आहे ते दोनदा चेक करून खात्री करून. क्वेश्चन नंबर 3 माझं उत्तर 4 आहे तर त्या चौथ्याच आपल्याला सर्कलमध्ये त्याला डार्क करायचं आहे अतिशय काळजीपूर्वक. कारण आपण इतक्या मेहनतीने उत्तर फाइंड करतो आणि नेमकं प्रश्न क्रमांक न पाहिल्यामुळं आपलं उत्तर भलत्याच ठिकाणी रंगवलं जातं आणि एकदा रंगवलं की त्यानंतर आपल्याला काहीच करता येत नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 4, आपण 5 प्रश्न पाहूया. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आता बघा, ऑप्शन आहेत, हा प्रश्न सुद्धा बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेला आहे जुलै 2022 मध्ये. आता सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन याच्यानंतर आपला मेन प्रश्न जो आहे द करेक्ट ऑप्शन हे नाव बघूया आणि आपला मेन प्रश्न संडे कम्स आफ्टर डॉट 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 संडे कम्स आफ्टर
आता बघा, इथं बऱ्याच मुलांची थोडी घाई होऊन संडेच्या नंतरचा महिना लिहिण्याची शक्यता आहे. बघा, संडे कम्स आफ्टर, आता पहिला ऑप्शन आपण देऊया. एकदा ऑप्शन दिले की आपल्या आणखी जरा लक्षात येईल. सेकंड ऑप्शन थर्सडे, थर्ड ऑप्शन सॅटरडे अँड फोर्थ ऑप्शन ट्यूजडे. आता एकदा प्रश्नाकडे जाऊया. संडे कम्स आफ्टर, संडे येतो म्हणजे रविवार येतो, आफ्टर म्हणजे कुणाच्या नंतर येतो गड्या. रविवार येतोय पण कुणाच्या नंतर येतोय, काही हरकत नाही. आपण मराठीत पक्क समजून घेतलं तर आपल्याला फक्त उत्तर व्यवस्थित काढायचंय. मग रविवार येतो, तो येतोय पण कुणाच्या नंतर येतोय हे आपल्याला विचारलंय. मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रविवार कुणाच्या नंतर येतो, तर रविवार येतोय शनिवारच्या नंतर. म्हणजे आज शनिवार आहे तर शनिवारच्या नंतर उद्याचा लगेचचा रविवार आहे. म्हणजे संडे कम्स आफ्टर सॅटरडे, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 3, आफ्टर सॅटरडे. इथं संडेच्या नंतर कोण येतो हे नाही विचारलं. संडे कम्स, कम्स म्हणजे येतोय, रविवार येतोय हा कुणाच्या नंतर, तर शनिवारच्या नंतर. ओके, आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 5 आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द सेंटेन्स. बघा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द सेंटेन्स. आता मी डायरेक्ट प्रश्न लिहितो. आय विल गिव इट बॅक टू यू, आणि पुढं आहे डॉट 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 डॉट. बघा, ऑप्शन नंबर या ठिकाणी फर्स्ट यस्टरडे, सेकंड लास्ट वीक, थर्ड टुमॉरो अँड फोर्थ लॉन्ग लॉन्ग अगो. आय विल गिव इट बॅक टू यू. आता या ठिकाणी थोडं जर लक्ष दिलं तर हा टेन्सचा जो भाग आहे म्हणजे हा कोणता काळ आहे हे आपल्याला प्रॅक्टिसने कळायला पाहिजे. आय विल, इथं विल हा जो शब्द प्रयोग झालेला आहे, आय विल म्हणजे ही क्रिया कोणत्या काळात घडणार आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आय वॉज आहे, आय ॲम आहे, आय विल आहे. तर आय विल आहे, विल म्हणजे ही फ्युचर मधली क्रिया आहे, अजून ही क्रिया व्हायची आहे. आय विल गिव, मी तुला देईन. इट, इट म्हणजे काहीतरी असेल. आय विल गिव इट बॅक, बॅक म्हणजे परत. आय विल गिव इ आय विल गिव इट बॅक टू यू, मी हे तुला परत देईन. मग देईन ही क्रिया व्हायची, मग ती कधी व्हायची? व्हायची ही क्रिया भविष्यातली आहे. मग भविष्यातली क्रिया होण्यासाठी या ठिकाणी एकच शब्द या ठिकाणी लागू पडतो, तो म्हणजे टुमॉरो, म्हणजे मी तुला ते उद्या परत देईन. आय विल गिव इट बॅक टू यू टुमॉरो. आता यस्टरडे म्हणजे काल मी तुला देईन असं म्हणता येईल का? काल मी तुला ते दिलं म्हणजे आय वॉज, किंवा आय गेव. नंतर लास्ट वीक, ते पण भूतकाळात, आणि लॉन्ग लॉन्ग अॅगो हे सुद्धा पास्ट टेन्स मध्ये आहे, खूप खूप वर्षांच्या पूर्वी. आपण पहिल्या सब टॉपिक मधले 5 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. आता आपण दुसऱ्या सब टॉपिक कडे जाऊया. आपला जो पहिला सब टॉपिक होता तो या ठिकाणी आपण संपवतोय. आता दुसरा महत्त्वाचा सब टॉपिक ज्याचं नाव आहे कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर्स. आणि हमखास याच्यावर प्रश्न असतात. बघा, कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर्स,
आता याच्या नावावरूनच जरा थोडा गोंधळ होण्याची शक्यता मुलांची खूप आहे, कारण बऱ्याच मोठ्या माणसांना सुद्धा ह्या नावावर गोंधळतात ते, तर मुलंच आहेत, मुलं गोंधळू शकतात. इथं एकच ध्यानात ठेवायचं, आपल्याला ऑर्डिनल या नावाकडं आधी जायचं. ऑर्डिनल बघा, आपण जेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये जातो, हॉटेलमध्ये गेल्याबरोबर आपल्या समोर एक मेन्यू कार्ड येतं आणि मेन्यू कार्डमध्ये बरेच मेन्यू असतात, तर आपल्याला जे पाहिजे त्याची आपल्याला ऑर्डर करावी लागते. मग ऑर्डर करणे म्हणजे आपण तो ऑर्डरचा एक क्रम ठरवतो की सुरुवातीला मला काय खायचंय, त्यानंतर काय पाहिजे. म्हणजे वेटर तुम्हाला ऑर्डर विचारतो, मग त्या ठिकाणी तुम्ही पहिली ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर करता काहीतरी, त्यानंतर सेकंड ऑर्डर करता. म्हणजे ऑर्डर म्हणजे क्रम, एखाद्या गोष्टींचा लावलेला क्रम. ऑर्डर या नावावरून ऑर्डिनल नंबर, म्हणजे आपण ऑर्डिनल नंबर हा शब्द जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा आपण क्रम, कोणत्याही वस्तूचा, पदार्थाचा, व्यक्तीचा क्रम. मग एखाद्या रांगेमध्ये 10 मुले आहेत तर त्यांचा पहिल्यापासून शेवटपर्यंत जो क्रम आहे, पहिला मुलगा कोण, फर्स्ट बॉय, सेकंड बॉय, असं करत करत लास्ट बॉय, अशा प्रकारचा जो क्रम आहे तो ऑर्डिनल नंबर. आणि कार्डिनल नंबर म्हणजे याच्या बरोबर उलट. इथं क्रम विचारात घ्यायचा नाही, इथं टोटल नंबर्स बघायचे. समजा रांगेमध्ये किती मुलं आहेत, हाऊ मेनी बॉईज आर देअर इन द क्यू, टोटल बॉईज आर देअर इज आर 10 बॉईज. ओके, त्यामुळे हा जो कार्डिनल नंबर आहे 10, हा या ठिकाणी फक्त 10 हा नंबर दाखवतोय. इथं 10वा किंवा कोणता क्रम असा या ठिकाणी अर्थ नाही. कार्डिनल म्हणजे फक्त त्याची एकूण टोटल किंवा मूल्य, मूल्यवाचक किंवा संख्यावाचक असा हा शब्द आहे, टोटल संख्या. तर आता आपण कार्डिनल नंबर आणि ऑर्डिनल नंबर एका वेळेस दोन्ही नंबर पाहूया. या ठिकाणी कार्डिनल नंबर इकडे घेऊ आणि त्याच्या समोर त्याचा ऑर्डिनल नंबर घेऊ. समजा माझ्याकडे एक सफरचंद आहे. हाऊ मेनी ऍपल्स डू यू हॅव, या ठिकाणी तुमच्याकडे किती ऍपल्स आहेत. तर एकच आहे त्यामुळे ऍपल्स म्हणायची गरज नाही, एकच ऍपल पुरेसा आहे, म्हणजे 1. आय हॅव अ ऍपल म्हणायचं का ॲन ऍपल म्हणायचं. बरोबर, तुम्हाला माहित आहे की जेव्हा कोणत्याही एक वचनी नाऊनची उच्चार जर त्या नाऊनचा स्वराने असेल तर आपण त्या ठिकाणी ॲन वापरतो. हे आर्टिकल आहे, आय हॅव ॲन ऍपल, म्हणजे एक आहे. एक हा ही संख्या दाखवते, म्हणून कार्डिनल नंबर या ठिकाणी फक्त 1. आणि त्यावेळेस जर पहिल्या क्रमांकाला कोण आहे, एखाद्या रांगेत पहिल्या क्रमांकाला समजा रोहित नावाचा मुलगा आहे, तर रोहितचा रांगेतला क्रम कितवा, रोहित इज इन फर्स्ट पोझिशन. मग त्या ठिकाणी तो पोझिशनला आहे, त्याचा क्रम आहे फर्स्ट. फर्स्ट या शब्दाचं स्पेलिंग हा ऑर्डिनल नंबर आहे फर्स्ट. आता आपल्याला 1 फर्स्ट, त्यानंतर 2, 2 चं आहे सेकंड, हे ऑर्डिनल आणि कार्डिनल नंबर मध्ये आपल्याला सर्वांना लिहिता येईल. यामध्ये जे महत्वाचे शब्द आहेत तेवढे फक्त आपण या ठिकाणी चर्चेला घेऊ. महत्वाचा या ठिकाणी आहे 4. बघा, 4 हा कार्डिनल नंबर, त्यानंतर 5, आता 4 साठी जर टोटल वस्तू 4 आहेत पण चौथ्या क्रमांकाला कोणी आहे, तर 4 साठी आपण ऑर्डिनल नंबर घेतला फोर्थ, FOURTH. आता बघा, इथं 5 ची एक गंमत आहे बरं का, आणि या 5 च्या गमतीसाठीच मी हा चार्ट तयार केलेला आहे.
फाइव मध्ये लक्षात घ्या या ठिकाणी व्हीई शेवटची दोन अक्षर जी आहेत व्हीई ही व्हीई ही अक्षर आपल्याला उडवायची आहेत म्हणजे गायब करायची आहेत आणि ऑर्डिनल नंबर मध्ये घेताना फक्त सुरुवातीची एफ आय ही अक्षर घेतली आणि ह्या व्हीई च्या ऐवजी आपल्याला एफ टी एच हे आपल्याला पुट करायचं आहे. आता याच्यासारखा सेम टू सेम शब्द आपण पाहूया तो आहे बारा. बघा बारा बाराचा कार्डिनल नंबर आहे ट्वेल्व. आता या ट्वेल्व मध्ये आपल्याला शेवटचा जो व्हीई आहे आपण मागाशीच पाहिलं हा शेवटचा व्हीई उडवायचा आहे आणि हा व्हीई उडवून आपण याच्या ऐवजी एफ टी एच घ्यायचा. बघा हा प्रश्न बहुतेक परीक्षांना वेगळ्या पद्धतीने विचारला जातो आणि शेवट याचं आन्सर आपल्याला जर ऑर्डिनल नंबर मध्ये द्यायचा असेल तर ते स्पेलिंग बऱ्याच मुलांचं घाई घाई चुकतं. तर ट्वेल्व्हचं जे स्पेलिंग आहे बारा हे पूर्ण स्पेलिंग आपल्याला आधी पक्क माहीत पाहिजे. या ठिकाणी ट्वेल्व्ह मध्ये जी शेवटची दोन अक्षर आहेत ती आपल्याला ह्याच्या ऑर्डिनल नंबर मध्ये पुढे गायब करायची आहेत. आता बघा म्हणजे ती अक्षरं घ्यायची नाहीत. जर बाराव्या क्रमांकाला कोणी उभा असेल ट्वेल्थ प्लेसला तर त्याला ट्वेल्थ नाही म्हणायचं. तर त्याला म्हणताना आपण म्हणतानाच अशी सवय लावायची ट्वेल्थ म्हणजे या ठिकाणी यपचा उच्चार आहे. का? कारण व्हीईच्या ऐवजी आपल्याला एफ टी एच एफ टी एच हे ठेवायचं आहे. ट्वेल्थ आणि थ आणि हाच प्रश्न आपल्याला ऑर्डिनल मध्ये खूप वेळा विचारलेला आहे की बाराव्या क्रमांकावर समजा मी उभा आहे आय एम इन ट्वेल्थ पोझिशन इन द क्यू आणि मग माझा ऑर्डिनल नंबर किती. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग. आपण त्या प्रश्नांकडे जाणार आहोत. ट्वेल्थ आता स्पेलिंग कसं आलं आधी हे समजून घ्या. एकदा हे तुम्हाला समजलं की मग काहीच अडचण नाही. टी डब्ल्यू ई एल व्हीई कट करून फक्त एफ टी एच ओके. त्यानंतर आता आपल्याला एक इंटरेस्टिंग गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे. बघा चार बद्दल चार चारच्याच रांगेतला चौदा फोर फोर्टीन आणि पुढचा त्याच्याच रांगेतला फोर्टी. आता यांचे आपण कार्डिनल नंबर्स म्हणजे यांची मूल्यवाचक संख्या पाहू स्पेलिंग पाहू. बघा फोरचं स्पेलिंग काय आहे रे अत्यंत सोपा आहे सर हे आम्हाला माहीत आहे फोर. मग पुढे काय आहे फोर्टीन. आता फोर्टीन लिहिताना सर आम्ही फोर्टीन असा लिहायचा का एफ ओ यू आर पूर्ण काढायचा याच्याबद्दल बरीच मुलं घाई करतात. या ठिकाणी एफ ओ यू आर पूर्ण काढायचा आहे फोर्टीन. आता बघा मग सर फोर्टी विचारलाय फोर झिरो फोर्टी. आता मुले म्हणताना पण फोर्टीन न न पर्यंत म्हणतच नाही ते डायरेक्ट पटपट बोलतात आणि फोर्टी फोर्टी थर्टी फोर्टी फिफ्टीन त्यांना फिफ्टीन म्हणायचं असतं पण ते न म्हणत नाही. हा फोर्टीन आता याचा फोर्टी फोर झिरो फोर्टी तर याचा स्पेलिंग लिहिताना मात्र हा स्पेलिंगच्या प्रोनन्सिएशन नुसार हा इथं एफ ओ यू आर करायचा नाही. हे फोर्टी आहे याला फॉर्टी म्हणलं मनातल्या मनात तरी चालेल स्पेलिंग न चुकण्याकरता. एफ ओ आर टी वाय फॉर्टी. बघा फोर फोर्टीन आणि फॉर्टी तशाच प्रकारचं सेम टू सेम कार्डिनल नंबर आणखी एक संख्या आहे जी आपल्याला चुकवत असते ती आहे नाईन. नाईन नाईन्टीन आणि नाईन्टी. आता तुम्ही म्हणाल सर या ठिकाणी फोर सारखं करायचं का मग तर बघू आपण ना फोर सारखं होतंय का.
नाईन, नाईनचं स्पेलिंग सर्वांना माहीत आहे, खूप सोपं आहे सर, नाईन. मग नाईन्टीन, बघा नाईन्टीन ला एन आय एन ई, टी डबल ई एन, नाईन्टीन. इथं एन आय एन ई पूर्ण घ्यायचं आहे, ई इथला उडवायचा नाही, एन आय एन टी डबल ई एन असं नाही, एन आय एन ई टी ई ई एन. त्यानंतर नाईन्टी, नाईन्टी मध्ये सुद्धा एन आय एन ई पूर्ण घ्यायचा आहे आणि मग टी वाय जोडायचा. नाईन्टी इथला पण ई गायब करायचा नाही मनाने बळच. ओके, आता आपण आपल्या प्रश्नांकडे जाऊया. ऑर्डिनल नंबर मध्ये फक्त 12 आणि 5 म्हणजे 5 आणि 12 याच्यासाठी महत्वाचे ऑर्डिनल नंबर होते, 5th आणि 12th. आता आपण प्रत्यक्ष प्रश्नांकडे जाऊ. प्रश्नांकडे जाण्याआधी मला आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की न जाणो, इंग्रजी पेपर खूप अवघड नसतो, पण जर एखादा प्रश्न अवघड विचारायचा असेल तर ते या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी टाकतात. अ मिलियन म्हणजे किती? आता तुम्ही म्हणता सर हा मिलियन शब्द आम्ही ऐकलेला आहे पण या मिलियनचा उपयोग आपण करतच नाही. बरोबर आहे, हा इंटरनॅशनल मार्केटमध्ये यूज होणारा शब्द आहे. तर या ठिकाणी अ मिलियन, अ मिलियन म्हणजे किती? बघा, एकावर 1, 2, 3, 4, 5, 6 जेव्हा एकाच्या पुढे 6 झिरो येतात, आता आपल्या देवनागरी अंकांची जी वाचनाची पद्धत आहे त्याच्यामध्ये जर वाचन केलं तर हे होतात 10 लाख. पण इंटरनॅशनल वाचताना, इंटरनॅशनल लेवलला संख्या वाचताना तो स्वल्पविराम देण्याची जी पद्धत आहे ती 3-3 घरांना आहे. 3 घरांना जेव्हा स्वल्पविराम दिला जातो तेव्हा पहिल्या 3 घरानंतर दुसरे 3 घर आणि मग इकडचा जो 1 आहे तो 1 म्हणजे अ, आणि हे जे घर आहे हे घर मिलियनचं आहे. म्हणून 1 मिलियन किंवा अ मिलियन, अ मिलियन म्हणजे 10 लाख. तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा, अ मिलियन इज इक्वल टू 10 लाख. मग अ मिलियन बरोबर जर 10 लाख असेल तर त्याच्या पुढचा टप्पा जो आहे तो आहे अ बिलियन. अ बिलियन. आता आपण कसं, लाख, लाखच्या पुढे कोटी आणि कोटीच्या पुढचा टप्पा अब्ज, मग मिलियनच्या पुढचा टप्पा जर बिलियन असेल तर आपण पाहिलं 3-3 कप्प्याने एक नवीन कप्पा तयार होतो. मग या ठिकाणी 0 सुद्धा 3 ने वाढणार का नाही? पहिले 6 झिरो आहेत, मग 3 ने 0 वाढल्यावर आता किती 0 होतील? बरोबर, आता 9 झिरो होतील. पहिले 6 झिरो आहेत, बघा स्वल्पविराम देऊ 3-3 कप्प्यांना. आपल्याकडे आपण 3 नंतर 2-2 कप्प्यांना स्वल्पविराम देतो, पण इथं 3-3 कप्प्यांना स्वल्पविराम देऊन त्यानंतर जे घर तयार होतं या घराचं नाव आहे बिलियन. आता हे बिलियन आपल्या भाषेमध्ये आपण वाचू, ही संख्या काय आहे? बघा, हे शतक, हजार, दश हजार, हे लाख, दश लाख, हे कोटी, दश कोटी, आणि हे अब्ज. अब्जला अरब असं सुद्धा नाव आहे, त्यामुळं अ बिलियन, अ बिलियन म्हणजे 1 अरब, 1 अरब किंवा 1 अब्ज. आता याच्यावरची 0 फक्त ध्यानात ठेवा, मिलियन मध्ये एकाच्या पुढे 6 झिरो असतात आणि 6च्या पुढे 3 वाढवले की बिलियन मध्ये टोटल 1च्या पुढे 9 झिरो. ओके, आता आपण प्रश्नांकडे जाऊया. प्रश्न पहिला, क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बघा, पहिलाच प्रश्न या ठिकाणी आलेला आहे फेब्रुवारी 2017 मध्ये. चूज द करेक्ट, आता बघा करेक्ट शब्दाकडे बघा, करेक्ट अल्टरनेटिव्ह. अल्टरनेटिव्ह म्हणजेच ऑप्शन्स, आपल्याला दिलेले पर्याय. आता कशा
संदर्भात आपल्याला हा ऑप्शन निवडायचा आहे, तर तो प्रश्न पण त्यांनी खाली दिलेला आहे. 6-0 आणि इथं स्वल्पविराम वेगळ्या पद्धतीने मांडलाय आणि पुढे आहे क्वेश्चन मार्क. आणि हा प्रश्न 2017 मध्ये विचारलेला आहे. आता याचे ऑप्शन्स बघू आपण. आताच आपण हे पाहिल्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येईल, 10,000 पहिला ऑप्शन आहे, 10,000 म्हणजे 10,000, 1 लाख, 1 लाख, अ मिलियन अँड 10 मिलियन. आता आपण जर नीट पाहिलं, हाच प्रश्न जर फिरून 1-0 वाढवला तर याच्यामध्ये थोडा बदल होईल. आता बघा, आपल्याला पहिल्यांदा 10,000 बघू आहे का, 10,000 एकक दशकशतक, 1,000 10,000, आणि ह्या 10,000 घरात इथं 10,000 शेजारी लाख, मग 10,000 म्हणजे 10,000, मग 10,000 तर हे अजिबात नाही, पहिला पर्याय गेला. 1 लाख, आता हे लाखाचं गणित आहे, म्हणजे इथं जर 1 असता तर 1 लाख झाला असता, म्हणजे 1 लाख नाही, हा 10 लाख आहे. 10 लाख म्हणजे काय, तर ते आहे अ मिलियन. आता 10 मिलियन का नाही, जर इथं आणखी एक घर आणि 1 झिरो वाढला असता तर 7 झिरो असते, तर आपण म्हणलं असतं 10 मिलियन. त्यामुळं हा पण चौथा पर्याय उडाला, म्हणजे याचा 3 नंबरचा जो ऑप्शन आहे तो अगदी करेक्ट आहे आणि पहिल्या प्रश्नासाठी आपला तिसरा ऑप्शन योग्य आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, सेकंड क्वेश्चन, माय नंबर इज 12, माझा नंबर 12 आहे, माय नंबर इज 12, इज राहिला इथं, सो आय एम डॅश 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 इन अ रो. मग आता रांगेचा शब्द आलाय, माझा नंबर 12वा आहे किंवा 12 आहे, मग मी रांगेत, आय एम इन डॅश डॅश इन अ रो, मग मी रांगेत कितव्या क्रमांकाला उभा असेल हे आपल्याला विचारले. आता बघा, 12 संदर्भातच प्रश्न बऱ्याच वेळा येतात. आता फक्त या ठिकाणी तुमचं लक्ष जर असेल तर तुम्हाला स्पेलिंग पाहायचंय. जर एखाद्याला स्पेलिंग पाहून थोडं गोंधळत असेल तर प्रत्यक्ष स्पेलिंग बनवायचंय. स्पेलिंग कसं बनवायचं हे आपण पाहिलेलं आहे, आत्ताच पुन्हा पाहू. बघा, 12 स्पेलिंग आहे 12, मग आपल्याला रांगेतला जो क्रमांक आहे तो पाहायचा आहे. मग रांगेतला क्रमांक ऑर्डिनल नंबर आहे, म्हणजे 12 हा पर्याय तर 100% नाही, कारण हा कार्डिनल नंबर आहे 12चा 12, त्यामुळे हा तर पर्याय नाहीच. मग या पर्यायाचा वापर करू आपण, शेवटची 2 अक्षरं उडवायची आणि एफ टी एच, मग बघा TWEL हे पूर्ण पाहिजे आणि एफ टी एच पाहिजे, कुठं आहे असं बघा, TWEL आणि इथं एफ टी एच नाही, म्हणजे हा पण पर्याय उडाला, हा तर उडाला होता मग अशी, TWE इथं यलच नाही आणि एफ टी एच पण नाही, म्हणजे हा पण उडाला. इथं बघू आपण, TWEL आणि एफ टी एच आहे बरोबर, म्हणजे हा दुसरा पर्याय अगदी बरोबर आहे. म्हणजे जरी आपल्याला दुसरा पर्याय डायरेक्ट बरोबर दिसला तरी हे तिघ चुकीचे आहेत का ही पण खात्री करून घ्या, म्हणजे दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2. आणि दोनदा शेवटी गोल करायच्या आधी दोनदा पाहायची सवय लावा, क्वेश्चन नंबर किती आहे आणि आपला ऑप्शन करेक्ट किती आहे. क्वेश्चन नंबर 3, चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर. बघा, करेक्ट ऑर्डिनल नंबर, बघा हा प्रश्न पण 2021 मध्ये विचारलेला आहे. करेक्ट ऑर्डिनल नंबर, आता इथं बघा त्यांनी थोडी गंमत केलेली आहे, विच कम्स, तुमचं इंग्रजीचं ज्ञान, तुम्ही इंग्रजी रेग्युलरली संवादामध्ये कम्युनिकेशन मध्ये वापरताय का नाही हे त्यांना चेक करायचंय. करेक्ट ऑर्डिनल नंबर विच कम्स आफ्टर 11. आता 11च्या नंतर, आफ्टर 11 विच कम्स, कोण येणार आहे, मग 11च्या नंतर कोण येणार आहे
तर 12, पण त्या 12चा आपल्याला ऑर्डिनल नंबर विचारलाय, म्हणजे मगाच्या सारखा सेम प्रश्न आहे, हा 2021 ला विचारलाय, तर 12चा ऑर्डिनल म्हणजे ऑर्डर, ऑर्डर म्हणजे क्रम, टी डब्ल्यू ई एल, व्ही ई घ्यायचा नाही, त्याच्याऐवजी एफ टी एच, पहिली चार अक्षर पूर्ण, व्ही ई कट करायचा आणि एफ टी एच हा पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडावा लागेल. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न, विच कार्डिनल नंबर कम्स, बघा विच, विच म्हणजे कोणता, विच कार्डिनल, आता कार्डिनल नंबर आहे बरं का, लक्ष द्या, आपल्याला ऑर्डिनल नंबरची सवय असते, पण कार्डिनल नंबरवर असं शिस्ट पेन्सिलने इथं आपण अंडरलाईन करू शकतो, विच कार्डिनल नंबर कम्स आफ्टर 39. मुद्दामून त्यांनी असा प्रश्न विचारलेला असतो, कारण त्यांना माहित आहे की मुलं कुठं चुकणार आहेत. हुशार हुशार मुलं सुद्धा घाई घाईमध्ये अशी सोपी प्रश्न, ह्या प्रकारचे प्रश्न चुकतात. बघा तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय. आता आपल्याला कार्डिनल नंबर विचारलाय, विच कार्डिनल नंबर कम्स, कोणता कार्डिनल नंबर येईल आफ्टर 39, 39च्या नंतर, मग 39च्या नंतर आपल्याला माहिती आहे 39च्या नंतर आहे 40, मग कार्डिनल नंबर विचारलाय, मग 40th हा जर घ्यायची गरज आहे का रे, नाही, कारण हा ऑर्डिनल नंबर आहे, 40th म्हणजे हा पर्याय डायरेक्ट जागेवर गेला, म्हणजे आपल्याला फक्त 40 ह्या 40 चं स्पेलिंग बरोबर बघायचंय कुठे. आता बरीच मुलं 4 माहिती असतो, एफ ओ यू आर 4, आणि 4च्या पुढं टी वाय जोडायचं, हे त्यांचं पाठ असतं, टी वाय जोडा टी वाय जोडा, तर मग टी वाय 4च्या पुढं नाही जोडायचा, तो 4 नाहीये, तो एफ ओ आर 40 आहे, म्हणजे दुसरा पर्याय गेला. इथं 14 हा, तर 14चं स्पेलिंग पण चुकीचं आहे, हे 14 असतं 14, पण हे 14 14 नाही, एफ ओ यू आर पाहिजे, हे पण चुकीचं आहे, म्हणजे चुकीचे पर्याय 3 गेले आणि एफ ओ आर हा पहिला पर्याय अगदी बरोबर आहे, त्याच्यामध्ये याचं स्पेलिंग पण बरोबर आहे, म्हणजे चौथ्या प्रश्नासाठी आपला पहिला ऑप्शन अगदी करेक्ट आहे, आणि आपल्याला करेक्टच निवडायला सांगितलेलं आहे. निवडायला काय सांगितलंय ते सुद्धा महत्वाचं आहे बरं का. आता क्वेश्चन नंबर 5, विच ऑफ द गिव्हन नंबर्स, विच ऑफ द गिव्हन नंबर्स इज रॉंग, खाली दिलेल्या नंबर्स मधून कोणता नंबर रॉंग आहे, रॉंग आहे बरं का. आता बघा रॉंगचा क्वेश्चन आलेला आहे, ऑप्शन नंबर 1, 2, 3 अँड 4, पहिला ऑप्शन आहे बघा स्क्रीनवर सेकंड, दुसरा ऑप्शन आहे 10th, तिसरा ऑप्शन आहे बघा हे काय दिलंय हे आपण त्यांच्या प्रोनाउन्सिएशन प्रमाणे वाचूया, 12th केलंय 12th, आणि चौथा ऑप्शन आहे 40. आता आपल्याला बरोबर पाहायची सवय लागलेली आहे, त्यामुळे आपण प्रश्न जर घाईत वाचला तर हे पहिला प्रश्न पहिल्या पर्यायामध्ये सेकंड शब्द अगदी बरोबर आहे, दुसरा 10th तो सुद्धा बरोबर आहे, चौथा 40 पण बरोबर आहे, पण इथं आपल्याला रॉंगच निवडायचा आहे, त्यामुळे बरोबर 3 पर्याय ते वेगळे आहेत, त्यामुळे आपल्याला बरोबर निवडायचेच नाहीत, म्हणून आधी हे 3 पर्याय कट झाले, कारण यांच्या सगळ्यांचं स्पेलिंग बरोबर आहे, राहिलाय फक्त तिसरा पर्याय. आता याचं स्पेलिंग चेक करा, 12th आहे का, टी डब्ल्यू ई पाहिजे, तर ई नाहीये, त्यामुळं हेच स्पेलिंग चुकीचं आहे आणि आपला पर्याय हाच रंगवायचा आहे. क्वेश्चन नंबर 5, म्हणजे या ठिकाणी आपण प्रश्न नीट वाचून राईट का रॉंग अशा प्रकारे प्रश्न आहे. एक 6 नंबरचा आणखी एक प्रश्न घेऊ, विच इज
द बघा आता म्हणजे फिरून फिरून मुलांना त्याच प्रश्नावर आणायचं आहे. विच इज द 12th लेटर इन अल्फाबेट किंवा अल्फाबेटिकल ऑर्डर. विच इज द 12th लेटर, बारावं अक्षर अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये आपल्या एबीसीडीच्या क्रमामध्ये बारावं अक्षर कोणतं. आता हे तर तुम्ही मोजून लगेच सांगू शकता बारावं अक्षर कोणतं. बघूया, पहिला पर्याय आहे के, जे, एम, एल. बघा बरं मोजून, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल, म्हणजे एल हे अक्षर बारावं आहे. इथं घाई न करता आपल्याला फक्त 12th ही 12th संकल्पना त्यांची मुलांची क्लिअर आहे का नाही हे चेक करण्यासाठी या ठिकाणी असा प्रश्न आलाय. म्हणजे मॅक्सिमम जर पाहिलं तर 12 या संदर्भात, 5 या संदर्भात जिथं मुलं चुकणार आहेत, 40 या संदर्भात त्यांचे बोर्डाचे परिषदेचे प्रश्न असतात, त्या प्रश्नांची आपण या ठिकाणी प्रॅक्टिस घेतलेली आहे. तसं पाहिलं तर न्यूमरिकल इन्फॉर्मेशन हा प्रॅक्टिस केल्यानंतर अत्यंत सोपा भाग आहे, पण सोप्या भागात जर मुलं अत्यंत परफेक्ट झाली तर ती आपली हक्काची मार्क्स आहेत, ते मार्क आपल्याला गमवायचे नाहीत. जाताना एक दोन शब्दांवर आपण आणखी नजर मारूया. हा एक शब्द आहे बघा, जर हा शब्द विचारला त्यानंतर हा एक शब्द आहे आणि आणखी एक बघा, डिकेड, डिकेड. त्यानंतर वन्स अँड ट्वाइस. डिकेड म्हणजे दशक, दशक म्हणजे आपल्याला माहिती 10 म्हणजे 10 वर्षांचा काळ, 10 इयर्स. वन्स म्हणजे एकदा, एकदा म्हणजे फक्त एखादी गोष्ट एकदा केली. त्यानंतर त्याच्यासारखंच ट्वाइस म्हणजे दोनदा. तर या शब्दांना थोडं फक्त बोलताना, कोणताही शब्द पाठ करण्यापेक्षा आपल्याला तो व्यवहारात कसा वापरता येईल, थोडं त्याचं संभाषण, त्याचं कम्युनिकेशन कसं करता येईल याकडे लक्ष देऊ, तेव्हा तो शब्द आपला फॅमिलियर होतो, तो आपल्या जवळ येतो. डिकेड, वन्स अँड ट्वाइस. ओके, अशा संदर्भात जर प्रश्न विचारले तर या ठिकाणी आपण ह्या अशा शब्दांना आपल्याला ते माहीत पाहिजे म्हणून आपण हा भाग घेतला. तर आज या ठिकाणी आपण न्यूमरिकल इन्फॉर्मेशन या मेन घटकामधील दोन उपघटक पाहिले, डेज ऑफ द वीक अँड मंथ्स ऑफ द इयर अँड कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर्स. ओके पवार सर. हा सर, पलट मॅडम आहेत ना? बोलू सर.